अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 53व्या जीएसटी परिषदेची बैठक घेतली। या बैठकीनंतर त्यांनी भारतीय रेल्वेच्या अनेक सेवा जीएसटीच्या कक्षेतून बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिली आहे। पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यास केंद्र सरकार अनुकूल आहे, मात्र त्यासाठी सर्व राज्यांनी येऊन निर्णय घेण्याची गरज आहे असं त्या म्हणाल्या। तर जीएसटी परिषदेच्या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले पाहूया। प्लॅटफॉर्म तिकीट तसंच रेल्वेद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवांना जीएसटीतून सूट असेल। पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यास केंद्र सरकार अनुकूल आहे। तर सोलार कुकरवर 12% जीएसटी असेल। बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांवरील करावर सूट असेल। शैक्षणिक संस्थांच्या बाहेरील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमधील शुल्कावरही सूट असेल। दुधाच्या कॅनवर 12% जीएसटी लावण्याची शिफारस आहे।